प्रत्येक पानाकडे कार्य लागलेले पाने भेटतात समृद्धीचा तुटा हे होमवर्क करून आलो मी माझ्या सारखेला जे कार्यकर्ते आहेत तिसऱ्या वर्षीपासून माझ्याबरोबर काम करतात आणि दोघांनीच हे आसरगाव कारभार उभा केला हे जे काही आमच्याकडे वैभव उभा होऊन राहिलेले तर हे तर यांना सेमोर सुद्धा पुसता येत नव्हतं आणि दोघांनी हे सगळं उभं केलं त्या महिलांनी जर हा होमवर्क दिला नसता तर हे आधी तुमच्या पुढे बोलून राहिलो आणि समृद्धीच्या वाटेवरती आम्ही ती वाटचाल करत आहोत तर होमवर्क मधून हे सिद्ध झालेलं ते इथे कितीही तुम्हाला जरी सांगितलं तर ते पटणार नाही पण तुम्ही त्या गावाला आले आणि झाडांवर गेले तर आम्ही झाडं सुद्धा प्रत्येक मनाला कारणी लागली पाहिजे तर आम्ही वाद्य संगीतावरती वाद्य संगीतावरती म्हणतो आणि झाड विस्फोटित होतो त्याच्यातून प्रत्येक पानाकडे माझी फुलाची निर्मिती होती आणि माझी फुलाला लागवड होते आणि म्हणून मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही मॉडेल केले समृद्धीकडे मी उद्घाटन म्हणून उद्घाटन केलं हे जाहीर करण्यासाठी नाही आलो इकडे नव्या जीवनाची सुरुवात आहे आपली त्याचं उद्घाटन मी करत आहे म्हणून हे सांगण्यासाठी आणि मग जे आमच्या इथे ते साध्य होत आहे तर मग ही ज्या कशी अवस्था आहे तर कशी अवस्था आली आमच्याजवळ एवढा पैसा आला मी आता इथे एका गावामध्ये एक भिकारी एका ढिगाऱ्यावर बसून राहिला 10-15 वर्ष आणि तो अचानक कोणी मरण पावला लोकांनी मग त्याची प्रेत यात्रा काढली 20 गेले वाजत झाले विधी केली 20 मग त्याच्यानंतर स्मशानभूमीवर प्रेत यात्रा पोहोचली प्रेताची दोरी सोडण्यात आली दोरी सोडल्यानंतर तो माणूस होऊन बसला लोकांच्या पुढे पेन तीन म्हणजे नाही या माणसाला तर लिहायचं कसा लोक म्हणजे तू दूध आणलं आपले दूध दुसरं करते तेव्हा तिथे काही ग्रामसेवक होता लोकांनी हा विचार केला की याला लिहायचं नाही कारण हा मेलेला आहे विकाली आहे आणि म्हणून मग त्यांनी आपण असं तो म्हणे की आपण 5 लोकांची न्यायाधीशांची कमिटी मुक्त करू तिथे 5 न्यायाधीश मुकरण झाले 5 न्यायाधीश मुकरण झाल्यानंतर जिवंत आहेस का तो म्हणे मी हो जिवंत आहे हे कसे हो तू तर मेलेला आहे अरे ज्यावेळेस मी इथपर्यंत आलो त्यावेळेस मेलो होतो पण आता तर जिवंत आहे लोकांना पेच पडला गेला गावात गेला कसं आपली वेळ उडवली 5 न्यायाधीशांनी निर्णय केला कडे आमच्या इत्यादीचा प्रश्न आहे तुला नेलं तर आम्हाला लोक पण करतात म्हणून आज आम्ही न्याय देतो तू जरी जिवंत असलास तरी आमच्या दृष्टीने तू मेलेलेच आहे आणि निर्दयपणे तुला सफल करण्याची आम्ही सजा देतो 10 लक्ष शेतकरी उत्पादन खर्चाच्या नुसार त्याला शेतीची किंमत मिळत नाही म्हणून 10 लक्ष शेतकरी आत्महत्येकडे जाण्यासाठी निर्णयपणे निर्णय घेतला अशाच पद्धतीने राज्य सरकारने आणि केंद्र शासनाने एवढी निर्णयता शेतकऱ्यांचा जर प्रति असेल तर माझे नैतिक कर्तव्य आहे की मला जे टेक्निकली टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली तर एका हेक्टर मध्ये 100 क्विंटल धान्य पिकवण्याची जर टेक्निकल टेक्नॉलॉजी लोक ऑफ टेक्नॉलॉजी जर मला मिळाले तर माझी नैतिक जबाबदारी आहे त्या निर्देश उपाय योजना केल्या त्या मेहनत
शिकवून त्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि गेली 30 वर्ष मी हे सगळे प्रयोग करत आहे, त्याची एक अनुभूती आलेली आहे, ती सकारात्मक आहे. आणि म्हणून मग जे उत्पादन येईल त्या उत्पादनातून डिस्ट्रीब्युशन आणि डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून पारिकुपाची राज्य व्यवस्था आहे, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी मध्ये पॉवर टू द पीपल, लोकांची आधी सत्ता. जे उत्पादन येईल एका हेक्टर वरती 29-27 लाख रुपये येण्याची, एका महिन्याला किती 12 महिन्याला तर 27 लाख रुपये, ते एका महिन्याला किती, आणि मग एका तासाला किती, आणि मग एका महिन्याला किती, या बेबत